रामा एग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची। रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण आहोत सोनसळ तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील श्रीकांत देशमुख यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती। 2 महिन्याचा यांचा ऊसाचा प्लॉट आहे। तर आता आपण जाणून घेऊ त्यांच्याकडूनच की रामा एग्रोटेकच्या उत्पादनांचा त्यांना कसा रिझल्ट आलाय आणि काय फरक जाणवतोय त्यांना। नमस्कार श्रीकांत साहेब। नमस्कार। तर रामा एग्रोटेकचे उत्पादन तुम्ही पहिल्यांदाच वापरलेत आणि जर आमच्या शेतकऱ्यांना सांगा की काय फरक जाणवलाय तुम्हाला। आणि तुमच्या जे रामा एग्रोटेकचे औषधे घेतलेत, आपण पहिल्यांदा ज्यावेळेस रोप लागण केल्यानंतर पुटव्यासाठी आपण औषध घेतलेली, पुटव्यासाठी आणि वाढीसाठी। आता बऱ्यापैकी प्लॉटला 2 महिने झालेत, पण एका ऊसाच्या रोपामागे 15 सरासरी 15 तर फुटवे आहेत। एक नंबर रिझल्ट आलेला आहे औषधाचा। आपण जरा शेतकऱ्यांना फुटवे मोजून दाखवूया, म्हणजे शेतकऱ्यांना पण खरं आपण सांगतोय का हे समजेल। ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या टोंबात तर 10 फुटवे आहेत। 10 फुटवे आहेत सरासरी। अजून एखादा दाखवा इथे घ्या। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 ते 15 फुटवे। तुम्हाला काय वाटतं, आता तुमची स्वतःची पण नर्सरी आहे आणि तुमच्या शेताला लागून रोड जातो, तर लोक तुमच्या पिकाकडे बघताना, ऊसाकडे बघताना काय म्हणतात शेतकरी? प्रत्येक शेतकरी म्हणते काय औषध काय घातले या रोपासने, आळून कोणती दिल्या, काय झालंय, आम्हाला पण सांगा म्हणायला लागले। मग तुम्ही शेतकऱ्यांना स्वतःहून सांगताय का की बाबा रामा एग्रोटेकची जैविक औषधं वापरा म्हणून? होय, बरोबर सांगतोय की मी त्यांना सांगितले ना बाबा माझ्या एक स्प्रे गाळून झाला आता, तर एवढा माझा रिझल्ट चांगला आहे म्हणले, औषध एक नंबर आहे, तर तुम्ही रिझल्ट वापरून तुम्ही नंतर सांगा म्हणलं शेतकऱ्यांना कसा रिझल्ट येतोय कसा नाही। धन्यवाद धन्यवाद। चालेल, तर आपण अशीच इथून पुढे रामा एग्रोटेकची ट्रीटमेंट यांच्या ऊसाला देत राहू आणि